नमस्कार, मी विशाल परदेशी। संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात निवडणुकीच्या बातमीने। शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता जी ती वाढताना दिसते। 5 मतदारसंघापैकी कोकण मतदारसंघाचा निकाल हाती आलेला आहे। कोकणात भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंनी बाजी मारली, तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीच्या सुधाकर आडबालेंचा विजय जवळपास निश्चित मांडला जातो आहे। औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे आघाडीवरती आहेत, तर अमरावतीत धीरज लिंगाडे आघाडीवर असल्याचं कळतंय। नाशिकमध्ये सत्यजित तांबे आघाडीवरती असून नाशिकमध्ये चुरशीची लढत बघायला मिळते। त्यामुळे आता नाशिक, अमरावती आणि कोकणाचा निकाल तर हाती आलेला आहे। ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झालेले शिक्षक मतदारसंघामध्ये। औरंगाबादमध्ये अजूनही मतमोजणी सुरू आहे आणि त्याचबरोबर अमरावतीत देखील जर आपण बघितलं तर भाजपचे उमेदवार रणजित पाटील हे पिछाडीवरती आहेत, नाशिकमध्ये सत्यजित तांबे आघाडीवरती आहेत, तर नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आडबाले हे आघाडीवर असल्याचं कळत आहे। औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवी काळे हे आघाडीवरती आहेत। चला नागपूरमध्ये नेमकं काय घडतंय याच विषयी अधिक अपडेट आपण जाणून घेऊयात। नाशिकवरनं आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, त्याचबरोबर शिवाय हरीश धिमोटे देखील आहेत आपल्या बरोबर, आणि नागपूरवरनं आहेत आपले प्रतिनिधी उदय तिमांडे। सुरुवातीला नाशिकमध्ये जाऊयात, कारण नाशिकच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आपण जर बघितलं या ठिकाणी लक्ष्मण, तर पहिल्याच फेरीमध्ये सत्यजित तांबेंनी आघाडी घेतलेली आहे। ही आघाडी अशाच पद्धतीने कायम राहू शकते का? विशाल, खरं तर ही आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, ती म्हणजे या निवडणुकीच्या निकालाची पहिली मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आणि या पहिल्या मतमोजणीच्या प्रक्रियेमध्ये सत्यजित तांबे यांनी तब्बल 7 ते 8 हजार मतांनी आघाडी घेतल्याचा अंदाज वर्तवला जातोय। प्रशासनाकडनं याबाबतची अधिकृत आकडेवारी हाती आली नसली तरी आतमध्ये असलेल्या सूत्रांकडनं ही माहिती मिळते आहे की 7 ते 8 हजार मतांनी सत्यजित तांबे यांनी पहिल्या फेरीअंती आघाडी घेतलेली आहे। आणि ही सगळ्यात मोठी बातमी आहे, हा महाविकास आघाडीला सगळ्यात मोठा धक्का मानला जातोय। याचं कारण आहे की पहिलीच फेरी या ठिकाणी होती आणि पहिल्याच फेरीमध्ये 7 ते 8 हजार इतक्या मोठ्या फरकानं सत्यजित तांबे आघाडी घेत आहेत। तर दुसरीकडे या मतमोजणीमध्ये बरेच सारे मतं जे आहे ते बाद देखील झाले। आपल्यासोबत सत्यजित तांबे यांचे सहकारी निकटवर्तीय ज्ञानेश्वर गायकवाड आपल्यासोबत आहे। नेमकी मध्ये काय परिस्थिती चालू आहे, किती मतांची आघाडी आपल्याला मिळते? सर्वात पहिल्यांदा मी उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदार बंधुभगिनींचे सत्यजित तांबे आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने आभार मानतो। अतिशय चांगला रिस्पॉन्स पहिल्या फेरीमध्ये सत्यजित तांबेंना मतांच्या रूपाने या सर्वांनी दिलेला आहे। पहिल्या फेरीमध्ये साधारणतः 28 हजार एकूण मतांची मोजणी झाली आणि त्या मतमोजणीमध्ये अधिकृत जरी आकडेवारी जाहीर झाली नसली तरी आमचे मतमोजणीसाठी जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून घेतलेल्या आकडेवारीनुसार साधारणतः 8 हजाराच्या आसपास सत्यजित तांबे हे आज आघाडीवर असल्याचे या ठिकाणी आमच्या आकडेवारीनुसार दिसत आहे। अधिकृत घोषणा अजून होणं बाकी आहे, परंतु साधारणतः 8-1 हजाराचा लीड सत्यजित तांबेंना आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा लीड असाच प्रत्येक राऊंड एकूण 5 राऊंडमध्ये हा असाच लीड वाढत जाईल आणि तब्बल 50 हजारापेक्षा अधिक मताधिक्यानं सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित असल्याचं आम्हाला ठामपणे विश्वास आहे। आपण बघतोय विशाल, हे सत्यजित तांबे यांचे कार्यकर्ते आहे, समर्थक आहे, त्यांनी स्पष्ट दावा केलेला आहे की साधारणतः पहिल्या फेरीअंती 28 हजार मतांची मोजणी झाली आणि त्यामध्ये साधारणतः 7 ते 8 हजार मतांची आघाडी ही सत्यजित तांबे यांना मिळालेली आहे। आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये मतदार पदवीधर असले तरी या पदवीधर मतदारांकडनं मोठ्या प्रमाणात चुका झालेल्या आहे आणि त्यामुळे साधारण या पहिल्या फेरीमध्ये साधारणतः 1 हजारच्या जवळपास मतदान जे आहे ते बाद झालेलं आहे। मतपेट्या ज्यावेळेला खोलण्यात आल्या त्यावेळेला साधारणतः 1 हजार मतांचा फटका या ठिकाणी विशाल बघायला मिळाला आहे। काही गमतीदार किस्से देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले, अनेक मतदारांनी आपल्या ज्या चिठ्ठ्या आहे ज्या कागदावरती बॅलेटवरती त्यांना मतदान करायचं आहे ते देखील फाडलेले आहे। ज्या उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे त्याचं केवळ नाव त्या ठिकाणी मतपेटीमध्ये टाकलेलं आहे, काहींनी तर त्या बॅलेट पेपरवरती निबंध लिहून काढलेला आहे हा उमेदवार कसा चांगला आहे, असे गमतीदार किस्से देखील या निवडणुकीच्या मतमोजणीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। मात्र या निवडणुकीमध्ये एक महत्वाची बाब म्हणजे सत्यजित तांबे यांनी पहिल्या फेरीअंती 7 ते 8 हजार मतांनी आघाडी घेतलेली आहे। विशाल, लक्ष्मण तो आपल्याबरोबर असाच थांब, आपला सहकारी हरीश धिमोटे देखील आपल्याबरोबर आहे। हरीश, सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरणं, त्यांच्या वडिलांनी माघार घेणं, त्या क्षणाच्या राजकीय नाट्यापासून तर ते या क्षणापर्यंत
उत्सुकता आणली गेलेली होती, पण आता सत्यजित तांबेंनी ज्या प्रकारे आघाडी घेतली आहे, या आघाडीला घेऊन काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत? नक्कीच आता विशाल, लक्ष्मण जसं सांगत होता पहिली फेरी या ठिकाणी जवळपास मतमोजणी पूर्ण झालेली आहे, 28,000 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे आणि ज्यामध्ये जवळपास 8,000 सत्यजित तांबे आघाडीवरती आहेत, त्यामुळं सत्यजित तांबेचे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विजय असा जनरल जे आहे आपण बोलूयात यांच्याशी, काय काय वाटतं तुम्हाला दादांचा विजय होईल? सत्यजित तांबे पाटील यांनी गेले 22 वर्ष युवक काँग्रेस पासून तर चांद्यापासून तर बांध्यापासून जो संघर्ष केलाय त्याचा हा विजय आहे असं मी मानतो. प्रत्येक ग्रामीण भागातील शहरी भागातील पदवीधरांसाठी सत्यजित तांबे पाटील पुढे लढतील आणि सत्यजित तांबे पाटील यांचा हा जो विजय आहे सामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. अजून घोषणा बाकी आहे अजून, पण तुम्हाला काय वाटतंय विजय त्यांचाच होईल? खऱ्या अर्थाने आम्हा सर्व युवा पिढीला आणि आम्ही सत्यजित दादांबरोबर सर्व युवा पिढी 22 वर्षापासून काम करतो, पण आम्हाला हक्काचं व्यासपीठ मिळत नव्हतं, पण आता सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून आमच्या युवकांना हक्काचं स्थान विधानसभेमध्ये आम्हाला हक्काचं स्थान मिळणार आहे. सत्यजित म्हणजे तुम्हाला असं वाटतंय म्हणजे 22 वर्ष जे काँग्रेसमध्ये होते त्यांच्यावरती अन्याय होत होता? 22 वर्ष त्यांनी काँग्रेसचं खऱ्या अर्थाने सत्तेने काम केलं आहे, प्रामाणिकपणाने 22 वर्ष त्यांनी काम केलं आहे, पण 22 वर्ष काम करून त्या आज काँग्रेस पक्षाने त्यांना खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांच्यावर अविश्वास दाखवला, पण तो अन्याय झाला. परंतु तुझ्याकडे याबद्दल माहिती घेण्यासाठी येतोच, पण जाऊयात आपण नागपूरमध्ये. नागपूरमध्ये आपला सहकारी आहे हरीश उदय तिमांडे, त्याचे तिथे आपण जाऊयात, कारण तिथे आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते आघाडीवरती आहेत. काय माहिती उदय? सॉरी, मी तुम्हाला ना सगळ्यात आधी इथे नेतोय, कारण ते माजी मंत्री सुनील केदार जे आहेत ते माध्यमांशी संवाद साधत आहे. आपण त्यांच्याकडून जे आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करू, कारण सुधाकर आडबाले जे आहेत ते विजयाच्या उंबरठ्यावर आणि या विजयाचे शिल्पकार जे आहेत ते सुनील केदार आपल्यासोबत आहे. भाऊ, खरं तर भाजपलाही विजयाची संधी होती, स्वतः चंद्रशेखर बावनकुळे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, तळ ठोकून होते, मात्र हा विजय तुम्ही खेचून आणलेला. हा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा एकोपाचा विजय आहे. सगळे जातीपंथाचे लोक एकत्रामध्ये आणि समाजकार्यामध्ये ह्या लोकशाहीमध्ये लोकांचे मनं जिंकायचे असतात, लोकांची कॉलर नसती पकडायची नसते. हो, पण विजयाचे काँग्रेसचे शिल्पकार म्हणून तुम्ही नागपूरमध्ये आता उदयाला आहेत, आधी जिल्हा परिषद, नंतर अभिजित वंजारी यांची निवडणूक आणि आता ही तिसरी निवडणूक, कुठंतरी भाजपला तुमच्यामुळं जे आहे ते आता हादरे बसायला लागल्या नागपूर. हा एकोप्याचा परिणाम आहे आणि हा महाविकास आघाडीचा एकोपा हा 2024 पर्यंत जास्त टिकून राहणार आहे. नक्कीच, आपण पाहतोय की महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले हे जे आहेत ते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत, कारण साधारणतः पहिल्या पसंतीचा कोटा जो आहे तो 16,500 मतांचा असतील आणि सध्या सुधाकर आडबाले यांना जे आहे ते जवळपास 15,000 मतं मिळालेलं आहे, त्यामुळे 1,500 मतांचा फरक आहे. आणि जर भाजपच्या उमेदवारांचा विचार केला तर नागू गाणार यांना आतापर्यंत फक्त 7,000 मतं मिळालेलं, त्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्तीचा फरक आहे, त्यामुळे आता भाजप या सगळ्या निकालामध्ये उसंडी घेईल असं चित्र नाही आहे, त्यामुळे सुधाकर आडबाले यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा बाकी असंच म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टीनं जो आहे तो नागपूरमध्ये जल्लोष सुद्धा सुरू झालेला आहे. ही सगळी दृश्य पाहतोय की महाविकास आघाडीचे जे सगळे स्थानिक नेते असतील, कार्यकर्ते असतील, ते एकत्रित व्हायला सुरुवात झालेली आहे. दुपारीच जे आहे ते विजयाचा गुलाल जो आहे तो उधळला गेला होता, ढोल ताशे वाजवले, जो आहे तो नाच गाऊन जो आहे तो आनंद उत्सव साजरा केला होता, त्यामुळे नागपूरमध्ये आता महाविकास आघाडीच्या नेत्यांचा जो आहे तो जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. आणि शिक्षकांचे पुढील प्रतिनिधी म्हणून जे आहे ते सुधाकर आडबाले असतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तुमचा विजय निश्चित झालेला आहे, मतदान केंद्रावर तुम्ही जात आहे, काय तुमची प्रतिक्रिया? हा एक आम्ही एकत्रित निवडणूक लढलो, हा एक जुटीचा विजय आहे. नक्कीच, आपण पाहतोय की सुधाकर आडबाले यांची देखील प्रतिक्रिया आहे की आम्ही एकजुटीनं लढलो आणि हा एकजुटीचा विजय होता, मात्र ही सगळी जर निवडणूक आपण पाहिली तर जुन्या पेन्शनच्या अवतीभवती ही लढल्या गेली होती, कारण शिक्षकांच्या अतिशय जिव्हाळ्याचा तो मुद्दा होता आणि त्या मुद्द्यावर भाजपने जी भूमिका घेतली होती ती कुठंतरी शिक्षकांच्या पचनी पडली नव्हती, मात्र आडबाले यांच्या प्रचारामध्ये जे आहे ते जुनी पेन्शन हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि बहुतेक त्याच मुद्द्याला जे आहे ते शिक्षक मतदारांनी पसंती दिलेली आहे आणि त्याचाच हा परिणाम म्हणून सुधाकर आडबाले जे आहे ते आता विजयाच्या जवळ जातं असं म्हणावं लागेल. विशाल,
धन्यवाद या सगळ्यात संवादाबद्दल. त्याचबरोबर आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ देखील आपल्याबरोबर होते नाशिकवरून आणि हरीश दिमुटे देखील होते अहमदनगरमधनं. आपल्या दोघांचंही धन्यवाद. याबद्दलचा अपडेट आपण घेत राहू. जाऊयात अमरावतीत. बघा, अमरावतीत धीरज लिंगाडे हे आघाडीवरती आहेत. पहिल्या फेरीत त्यांना 600, पहिल्या फेरीमध्ये जर आपण लक्षात घेतलं तर 680 मतांनी ते आघाडीवरती आहेत. धीरज लिंगाडे मतमोजणी केंद्रावरती दाखल झालेत. महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे आघाडीवरती आपल्या असल्याचं आपण बघतोय. रणजित पाटील यांच्या विजयाबद्दलची खात्री व्यक्त केली जात असताना पहिल्या फेरीपासूनच धीरज लिंगाडे यांनी आपली आघाडी जी आहे ती कायम ठेवली. फार काही फरक नाही आहे दोन्ही याच्यामध्ये, दोन्ही उमेदवारांमध्ये 680 मतांचा फरक आहे आणि अशावेळी काटे की टक्कर झाली असं म्हणता येऊ शकतं. म्हणून आपण बघूयात की ही आघाडी धीरज लिंगाडे शेवटपर्यंत कायम ठेवता आहेत का. अनेक मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर गेलो, त्यामुळे जनतेने आम्हाला खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिलाय. महाविकास आघाडी सत्तेवर परत यावी, महाराष्ट्रामध्ये सत्तेवर यावी हा मतदारांचा कौल आहे, किंवा त्यांना असं वाटतं की महाविकास आघाडी आली पाहिजे. परत निश्चित महाविकास आघाडीची जागा निवडून येईल हा आत्मविश्वास आहे. पुढे पाहूयात कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये भाजपनं पहिला विजय नोंदवलेला आहे. भाजपच्या ज्ञानेश्वर मात्रेंनी विजय नोंदवला. ज्ञानेश्वर मात्रे यांना 9,086 मतं मिळाली आहेत. मात्रेंना 19,083 मतं मिळाली. पुढे पाहूयात इतरही घडामोडी. कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक काँग्रेसनं लढावी अशी आमची भूमिका आहे. उद्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही ती भूमिका मांडणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितलंय. आज काँग्रेसच्या पक्षनेत्यांची बैठक पार पडली. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची भूमिका काय असावी याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. विधान परिषदेचे निकाल आज येतात आहेत, त्याही आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलेलो आहोत. उद्या महाविकास आघाडीच्या मीटिंग मुंबई या ठिकाणी होती आहे आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेऊ आणि त्याच्यामध्ये आम्ही कसबा या ठिकाणी परंपरागत जागा काँग्रेस पक्षाची ती जागा आम्ही लढायची आणि अशा पद्धतीची एक भूमिका आज आमच्या पार्लमेंटरी बोर्डामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर काल ईडीच्या दोन पथकांनी छापा टाकला होता. काल सकाळी 10 वाजता हे पथक जिल्हा मध्यवर्ती बँकेत तपासणीसाठी गेलं होतं. त्यांनी रात्री 12:30 वाजेपर्यंत बँकेची तपासणी करत बँकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्नोत्तर विचारली, काही प्रश्न विचारलेत. आज सकाळी पुन्हा 10 वाजता हेच ईडीचं पथक पुन्हा कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दाखल झालंय आणि आता काही क्षणातच हे पथक बँकेच्या बाहेर पडतं आहे. या चौकशी दरम्यान अधिकाऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच महत्वाच्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली आहे. विविध कागदपत्रं त्यांनी तपासली आहेत. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ या बँकेचे अध्यक्ष असल्यानं हसन मुश्रीफांच्या निवासस्थानानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ईडीने छापा टाकल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आता ब्रेकनंतर बघूयात एक महत्वाची बातमी आहे उपनगरवासियांसाठी. आनंदाची बातमी आहे की कल्याणपासून मुरबाडपर्यंत रेल्वेला मंजुरी मिळाली. या अर्थसंकल्पात याला मंजुरी मिळाली आहे आणि याविषयी खुद्द केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी माहिती देऊ केली आहे. मुरबाडपासून नगर पुणेपर्यंत हा मार्ग न्यावा अशी कपिल पाटील यांनी मागणी केली होती आणि कल्याण स्थानकाच्या सुशोभीकरणाची त्यांनी मागणी केली होती, ज्याला या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आल्याचं कळतं आहे. खऱ्या अर्थाने आज कल्याणपासून मुरबाडपर्यंतची रेल्वे आपल्याला मंजूर करता आली. मोदीजींच्याच नेतृत्वाखाली ह्या रेल्वेला आपल्याला हिरवा कंदील मिळाला. आज सगळ्या मान्यता मिळालेल्या आहेत आणि येत्या 1-2 दिवसांमध्ये जमीन अधिग्रहणासाठी मध्य रेल्वेकडे रेल्वे मंत्रालयातून पत्र जाईल आणि जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू होईल. लवकरात लवकर जमीन अधिग्रहण सुरू करून त्या रेल्वेचं टेंडर काढण्यात येईल आणि लवकरात लवकर त्याचं काम सुरू होईल. गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे कल्याण नगर. आता मी त्याला 2 विभागामध्ये त्याची मागणी आज त्यांच्याकडे केली की मुरबाडपासून नगरपर्यंत आणि मुरबाडपासून पुण्यापर्यंत ह्या दोन्ही रेल्वेचे ट्रॅक पुन्हा नवीन मंजूर करावे अशा प्रकारची त्यांना मी विनंती केली. त्यांनीही शाश्वत केलेलं आहे की लवकरात लवकर त्याला मंजुरी देऊ आणि येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये
श्रीकांत शिंदे आणि मी आम्ही दोघे मिळून कल्याण जंक्शनचंही त्याच धर्तीवर एअरपोर्ट सारखं सुशोभीकरण आणि नवीनीकरण करण्यासाठी निश्चितपणाने मंजुरी मिळवू अशा प्रकारची मला शाश्वती आहे. पुणे भोवत गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगनं दहशत माजवली आहे. कोयता गँगवर आळा बसावा तसं शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आता पुणे पोलिसांनी नवीन युक्ती आखली आहे. आता यापुढे शहरात कुठेही कोयता घ्यायचा असेल तर त्या संबंधित व्यक्तीला आधार कार्ड द्यावं लागणार असल्याची माहिती जी आहे ती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. पुणे पोलिसांच्या वतीनं शहरातील कोयता विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या वेळेला घ्यायला येईल त्यावेळेला आता जर आधार कार्ड घेतलं जात असेल आणि रजिस्टरला नोंद घेत असेल तर त्यांच्यावरती विक्रेत्यांवरती काही कंपल्शन येईल आणि विकत घेणाऱ्यांवरती कंपल्शन येईल. कारण कोयता हा मोस्टली शेतीच्या कामासाठी वापरला जातो किंवा जास्तीत जास्त नारळ चिरण्यासाठी या दोनच कामासाठी वापरला जातो. मग इतर लोक जर घेत असतील तर त्यांची नोंद होईल तर त्यामुळे त्यांना थोडंसं त्याच्यावरती खरेदी करतानाही त्याच्यावरती रेस्ट्रिक्शन येतीलच. आणि आता बातमी आहे गोल्ड मार्केटमधनं. सोनं जे आहे ते 60,000 उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलंय. मुंबईत 24 कॅरेटचे दर जे आहेत ते वाढलेले आहेत. मुंबईत आता या क्षणाला 59,530 रुपये तोळा या भावाने सोन्याचा दर आहे. त्याच्यामुळे आपण या लग्नसराईच्या कालावधीमध्ये सोन्याचे दागिने घेण्याचा विचार करताय तर हा दर लक्षात घ्या. हा दर आता 60,000 रुपये प्रतितोळा इतका जाऊन पोहोचलेला. आणि या सगळ्या घडामोडीनंतर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत. जाता जाता एक नजर महाराष्ट्राच्या प्रमुख शहरातील तापमानांवर.